नमस्कार, निसर्ग शेती अनिल खेरनार या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इथे आलेलो आहे श्रीनिवास फार्म तिळवण तालुका बागलाण जिल्हा नाशिक। या ठिकाणी आपण जे शेवग्याचे झाड बघू शकता हे बघा, इथे आपण कट केलेला आहे। या ठिकाणी फांद्या ज्या आहेत तिथे कट केलेले आहेत, इथे बघू शकता आपण। बघा इथे कट मारून इथे आपण शेण आणि ऑर्गॅनिक वेस्ट डिकम्पोजर यांच्या सहाय्याने इथे पेस्टिंग करून घेतलेलं होतं, जेणेकरून इन्फेक्शन होऊ नये म्हणून, संसर्ग होऊ नये झाडाला यासाठी। आणि त्याचे परिणाम आपल्या इथे समोर दिसत आहेत। बघा आता आज ह्या फुटवे जे आहेत, बघा याची छाटणी, जी पंजा छाटणी आपण 19 जानेवारी या दिवशी केलेली होती, याला आपण बघू शकता। आता एक प्रुनिंग करतो मी आपण या ठिकाणी, एक फुटावर प्रुनिंग करायचं आहे। बघा इथे इथे बघा, हा हा एक फुटाचा छोटा, इथे फक्त असं नॉर्मल प्रुनिंग करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे की जेणेकरून या इथे जे आहेत बघा, इथून बगलफुटी निघतील आणि बगलफुटी निघाल्यानंतर झाडाचा विस्तार जो आहे, छत्रीसारखी कॅनोपी डेव्हलप होणार आहे आकार झाडाचा। हे बघा इथे असं प्रुनिंग करायचं आहे, पुढचं एक बारीक सटोक असं, हे बघा एवढंच कट करायचं आहे। ही पहिली प्रुनिंग आहे आपली आज। आणि याला जर आपण बघाल खतं, खतांचं नियोजन जर विचार केला आपण, तर कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत याला दिलेलं नाही आपण आज ताग आहेत। याला संपूर्णतः हे जे आहे याला आपण ऑर्गॅनिक वेस्ट डिकम्पोजरवर आधारित ज्या निविष्ठा बनवलेल्या आहेत, त्या निविष्ठा फक्त आणि फक्त याला लेंडी रसायन दिलेलं आहे आपण। लेंडी रसायन जे आहे ते फक्त याला 200 लिटर पाण्यामधून 30 लिटर सोडलेलं आहे आपण इथे या ठिकाणी, आणि आपण परिणाम बघू शकताय। बघा 540 झाडांचा प्लॉट आहे हा, आपण बघू शकताय। इकडे बघा झाडांची ग्रोथ अवलंबून आहे, त्या अनुषंगाने आपण बघा हे ला छोटं आहे, हे जरी झाड छोटं असलं त्याचे फुटवे, पण तरीसुद्धा तो डेव्हलप छान प्रकारे झाला आहे, ग्रोथ त्याची भरपूर प्रमाणात ग्रोथ आहे। इकडे सुद्धा एका झाडाला बघा, आता हे जरा ना म्हणजे मागे राहिलेलं नाही, तरीसुद्धा याला बघा आपण फुटवे जर बघितले तर फुटव्यांचा जर विचार केला तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 फुटवे आहेत। 14 फुटव्यांपैकी फक्त आणि फक्त आपल्याला 10 फुटवे ठेवणार आहोत आपण याच्यावर। 10 फुटवे ठेवले की समजा आपण एकेचं प्रुनिंग केलं आता करणार नाही मी, कारण हे छोटा आहे, हा फुटवा छोटा फुटवा असल्या कारण प्रुनिंग करणार नाही। एक फुटाचा झाल्यानंतर पहिलं प्रुनिंग करणार। आणि या ठिकाणी बघा आपण, इथे दाखवा कॅमेरा, या ठिकाणी त्याला बगलफुटी निघतील, म्हणजे 1, 2, 3, 4 फांद्या निघाल्यात, म्हणजे एका या शूटला 4 फांद्या, म्हणजे 10 फांद्या ठेवल्या आपण तर 40 फांद्या निर्माण होतील याच्यातून। आणि झाडाचा आकार जो आहे असा छत्रीसारखा तयार करायचा आपल्याला,